राज्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या नावांची घोषणा लवकरच होणार आहे. काँग्रेसच्या छाननी समितीची एक बैठक पार पडली आहे आणि या बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यासह अनेक नेते उपस्थित होते. नागपूरमधून गडकरींच्या विरोधात विकास ठाकरेंना उतरणावर या बैठकीत शिक्कामोर्तब जवळपास झालेलं आहे. तर चंद्रपुरातून शिवानी वडेट्टीवार, सुभाष धोटे आणि प्रतिभा धानोरकर यांची नावं चर्चेत आहेत. तर कोल्हापूरसाठी शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. तेव्हा काँग्रेसचं तिकीट कोणाला मिळण्याचा अंदाज? तर नागपुरातून विकास ठाकरेंच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब समजलं जात आहे. तर अमरावतीतून आमदार बळवंत वानखेडेंचं नाव हे आघाडीवर आहे. गडचिरोलीतून डॉक्टर नामदेव उसंडेंचं नाव आघाडीवर आहे. तर चंद्रपुरातून शिवानी वडेट्टीवार, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर हे स्पर्धेत आहेत. तर कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपतींच्या नावावर शिक्कामोर्तब समजला जातोय. तर रामटेकमधून नितीन राऊत, रश्मी बर्वे आणि राजू पारवे हे स्पर्धेत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.